धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे चंद्रकांत सोनार यांची महापौरपदी तर उपमहापौर पदासाठी भाजपच्याच कल्याणी अंपळकर यांची निवड झाली आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये चौऱ्याहत्तर जागांपैकी भाजपने पन्नास जागांवरती विजय मिळवला आहे त्यामुळे अन्य कोणत्याही पक्षाची साथ न घेता सोबळावरती भाजपने धुळे महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन केली आहे प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घेतल्याने महापालिकेच्या महापौरपदासाठी प्रभाग क्रमांक नऊमधील निवडून आलेले भाजपचे चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध निवड झाली आहे मनपाच्या चौऱ्याहत्तर सदस्यांच्या सभागृहामध्ये भाजपचे पन्नास सदस्यसह स्पष्ट बहुमत आहे त्यामुळे महापौरपदी भाजपच्या उमेदवाराची वर्णी लागणार हे निश्चित होते परंतु काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतर्फे दोन पदांसाठी उमेदवार देण्यात आले होते त्यामुळे निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करावी लागली आहे आज महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होताच प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने चंद्रकांत सोनार यांचा एकमेव अर्ज उरला होता त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केली उपमहापौर पदासाठी कल्याणी अंपळकर यांच्या नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे त्यानुसार उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे चंद्रकांत सोनार यांच्या अर्जावरती अनुमोदक म्हणून हर्षकुमार रेलन तर सूचक म्हणून प्रदीप करपे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर कल्याणी आंपनकर यांच्या अर्जावरती अनुमोदक म्हणून सुनील बैसाने तर सूचक म्हणून राजेश पवार यांच्या स्वाक्षर आहेत विरोधी गटामध्ये चोवीस नगरसेवक असले तरी महापौरपदासाठी काँग्रेसतर्फे प्रभाग क्रमांक आठकडून निवडून आलेल्या सौ सौमंगलते अर्जुन चौधरी यांनी दोन तर उपमहापौरपदासाठी प्रभाग क्रमांक एकोणीस क मधून निवडून आलेले खान सद्दाम हुसेन यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत या दोघांच्या अर्जांमुळे निवडणूक अटळ मानली जात आहे जिल्हाधिकारी राहुल खेरवार हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत आहेत